हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघणार आहेत, आपण नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग बघत होतो मित्रांनो, त्यामध्ये आपण बघत होतो ऍस्पिरिन। ऍस्पिरिनचा काही पार्ट आपण कालच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघितलेला आहे। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघणार आहेत ऍस्पिरिनचे जे काही इंटरॅक्शन असतील, नंतर मित्रांनो ऍस्पिरिनचे कॉन्ट्रा इंडिकेशन्स असतील, त्याचे ऍडवर्स इफेक्ट असतील आणि युजेस। मित्रांनो, आजच्या बॅचचा डे कितवा आहे? फ्री ऑनलाइन बॅच डे 21 हा व्हिडिओ लेक्चर असणार आहे। तर मित्रांनो, आपण ऑलरेडी ऍस्पिरिनची मोड ऑफ ऍक्शन बघितलेली आहे, फार्माकोकायनेटिक फार्माकोडायनामिक बघितलेले। तर मित्रांनो, ऍस्पिरिन जे ड्रग आहे, एनएसीआयडी आहे, तर ह्याचे मित्रांनो कॉन्ट्रा इंडिकेशन असतील, इंटरॅक्शन असतील किंवा ऍडवर्स इव्हेंट असतील, हे पण खूप इम्पॉर्टंट असणार आहेत। तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा बघणार आहेत प्रिकॉशन आणि कॉन्ट्राइंडिकेशन। ऍस्पिरिन इज कॉन्ट्राइंडिकेट इन पेशंट हु आर सेन्सिटिव्ह टू इट। म्हणजे मित्रांनो, ज्या पेशंटला ऍस्पिरिन ड्रगची सेन्सिटिव्हिटी असणार आहे, त्या सर्व पेशंटमध्ये ऍस्पिरिन काय असणार आहे मित्रांनो? कॉन्ट्राइंडिकेटेड असणार आहे, म्हणजे त्यांना ऍडमिनिस्टर्ड करू नाही शकणार ऍस्पिरिन। अँड इट इन दोज विथ पेप्टिक अल्सर ऑर द ब्लिडिंग टेंडन्सीज अँड अदर हिमोरेजिक स्टेट। तर मित्रांनो, ऍस्पिरिन जे आहे ते कोणत्या कोणत्या पेशंटला ऍडमिनिस्टर्ड करू नाही शकणार? ज्या पेशंटला मित्रांनो ऍस्पिरिनची सेन्सिटिव्हिटी असणार आहे, त्या पेशंटला देऊ नाही शकणार। आणि मित्रांनो, ज्या पेशंटला पेप्टिक अल्सर असणार आहे, त्या पेशंटला ऍस्पिरिन देऊ शकणार आहेत का? नाही देऊ शकणार। नंतर मित्रांनो, ब्लिडिंग रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असणार आहे ज्या पेशंटला, ब्लिडिंग टेंडन्सीज किंवा हिमोरेजिक स्टेट, म्हणजेच आपण ब्लिडिंग कंटिन्यू होणं, या सर्व गोष्टी, म्हणजे ब्लिडिंग टेंडन्सीज मध्ये ऍस्पिरिनला देऊ ऍडमिनिस्टर्ड करू नाही शकणार। का करू शकणार नाही मित्रांनो ब्लिडिंग टेंडन्सी मध्ये? कारण ऍस्पिरिन काय करतो मित्रांनो, अँटी प्लेटलेट ऍक्टिव्हिटी दाखवतो, म्हणजेच अँटी कोॲग्युलेशन, म्हणजे कोॲग्युलेशन मध्ये काय करतो मित्रांनो, कोॲग्युलेशनला इनहिबिट करतो, म्हणजे नॉर्मल कोॲग्युलेशनची जी प्रोसेस असते बॉडीमध्ये, तो ऍस्पिरिन होऊ देत नाही। त्यामुळे मित्रांनो या कंडिशन मध्ये तो पेशंटला ऍडमिनिस्टर्ड केला जात नाही, म्हणून कॉन्ट्रा इंडिकेट आहे। नंतर मित्रांनो, सेकंड महत्वाचा पॉइंट, याच्यावर डीएवर क्वेश्चन पण येऊ शकतो, रे सिंड्रम। आता मित्रांनो, हा सिंड्रम काय आहे? तर मित्रांनो, ज्या चिल्ड्रन मध्ये, इथे बघू शकता, रे सिंड्रमचा रिअर बट लाईफ थ्रेटनिंग डिसीज हॅज बीन लिंक्ड विथ यूज ऑफ ऍस्पिरिन अँड अदर सॅलिसिलेट इन द चिल्ड्रन अंडर द एज ऑफ 12 इयर हू हॅव बीन इन्फ्लुएंझा आणि चिकन पॉक्स। आता मित्रांनो, हे शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो, ज्या चिल्ड्रनला, 12 वर्षाच्या चिल्ड्रनला इन्फ्लुएंझा किंवा चिकन पॉक्स आहे, तर त्यामध्ये जर मित्रांनो ऍस्पिरिन यूज केला, तर त्यामध्ये रे सिंड्रम ऑकर होऊ शकतो। आणि मित्रांनो, हे जे डिसीज आहे ते लाईफ थ्रेटनिंग पण आहे। तर मित्रांनो, या कंडिशन मध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड असणार आहे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। ड्यू टू रिस्क ऑफ रे सिंड्रम, पेडियाट्रिक फॉर्म्युलेशन ऑफ ऍस्पिरिन इज प्रोहिबिटेड इन इंडिया अँड युके। तर मित्रांनो, या सिंड्रमच्या रिस्कमुळे इंडियामध्ये आणि युकेमध्ये मित्रांनो हे ड्रग बॅन केलेलं, म्हणजे प्रोहिबिटेड केलेलं आहे। नंतर बघा, इन क्रोनिक लिव्हर डिसीज ऍस्पिरिन कॅन बी पार्टिसिपेटेड हेप्टिक नेक्रोसिस, ऍस्पिरिन शुड बी अवॉइडेड इन डायबिटिक्स। म्हणजे मित्रांनो, ज्या पेशंटला डायबिटिक असणार आहे त्याच्यामध्ये पण कॉन्ट्रा इंडिकेशन असणार आहे। तर मित्रांनो, आता प्रिकॉशन घ्यायचे की अशा कंडिशनमध्ये, ज्या कंडिशनमध्ये आता पेशंटला जर गॅस्ट्रिक अल्सर असेल, ॲनिमिया असेल, इम्पायर्ड हेपॅटिक ऑर रिनल फंक्शन असेल, अस्थमा असेल, तर याच्यामध्ये मित्रांनो कॉजेशन घेऊन यूज करायचंय, तर त्याची कंडिशन वगैरे चेक करून त्या पेशंटच्या सर्व गोष्टी माहिती करून त्याला ऍडमिनिस्टर्ड करायचं मित्रांनो ड्रग। नंतर इन प्रेग्नन्सी, आता मित्रांनो इथे खाली एक पॉइंट दिलाय, गिव्हन रिपीटेडली ड्युरिंग द प्रेग्नन्सी इट मे बी रिस्पॉन्सिबल फॉर लो बर्थ वेट बेबीज। तर मित्रांनो, ज्यावेळेस प्रेग्नेंट वुमनला रिपीटेडली डोस दिला जातो ऍस्पिरिनचा, तर तो काय करू शकतो मित्रांनो, जो बेबीचा नॉर्मल वेट असणार आहे, तर ते काय करणार आहे, डिक्रीज करणार, म्हणजे लो करणार आहे। नंतरचा पॉइंट बघा, ऍस्पिरिन शुड बी अवॉइडेड बाय द ब्रेस्ट फिडिंग मदर। जे ब्रेस्ट फिडिंग मदर असतात त्यांना ऍडमिनिस्टर्ड करू नाही शकत। तर मित्रांनो, हे आपण
कॉन्ट्राइंडिकेशन डिस्कस केले. आता मित्रांनो आपण इंट्रॅक्शन डिस्कस करणार आहेत की ऍस्पिरिन जे ड्रग आहे ते बाकी कोणत्या कोणत्या ड्रग सोबत इंट्रॅक्शन करतो. मित्रांनो तर इथे बघा, मेनी इंट्रॅक्शन आर लाइकली टू ऑकर. तर इथे बघा, बाय कम्प्लिटिंग विथ द प्रोटीन बाइंडिंग साईट द मेटाबोलाइट ऑफ ऍस्पिरिन इन्हान्स द ऍक्शन ऑफ टॉक्सिसिटी ऑफ ओरल अँटीकोॅग्युलंट हेपॅरिन नॅप्रॉक्झेन ओरल अँटीडायबेटिक्स फिनोटोइन थायोपेंटॉल इंडोमिथासिन मिथोट्रिक्झेट अँड वॉल्पेरिक ऍसिड. तर मित्रांनो इथे खूप सारे ड्रग दिलेले आहेत, तर हे काय करतं ऍस्पिरिन यांच्यासोबत इंट्रॅक्शन करून टॉक्झिक इफेक्ट दाखवतो. आता समजा ओरल अँटीकोॅग्युलंट सोबत जर ऍस्पिरिन इंट्रॅक्शन केलं तर ते ब्लीडिंग टाइम काय होणार आहे मित्रांनो, ते इन्क्रीज होणार आहे, तिथे टॉक्झिक इफेक्ट भेटणार आहे, म्हणजे न हवासा इफेक्ट भेटणार आहे. मित्रांनो इथे खूप सारे ड्रग दुसरे भी दिले आहेत, फिनोटोइन असेल, अँटी कन्वर्जंट अँटी इपिलेप्सी ड्रग आहे, पुन्हा थायोपेंटॉल असेल, मिथोट्रिक्झेट असेल, वॉल्फेरिक ऍसिड असेल. हे तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्या. ही सर्व नोट्स मी वगैरे मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित देणार आहे टॉपिक वाईज. ड्रग इन्स्पेक्टरच्या सिलेबसमध्ये जे काही टॉपिक असणार आहेत मित्रांनो, तर त्या सर्व टॉपिकवर मित्रांनो व्हिडिओ लेक्चर पण असणार आहे आणि त्याच्या व्यवस्थित नोट्स पण टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटणार आहेत मित्रांनो. सेकंड इंट्रॅक्शन बघा, ऍस्पिरिन इन मॉल डोसेस कॅन बी इनहिबिट द युरिकोसुरिक ऍक्शन ऑफ प्रोबेनॅसिड अँड सल्फेन पायराझोन. तर मित्रांनो हे जे दोन ड्रग आहेत प्रोबेनॅसिड आणि सल्फ पायराझोल, यांची जी युरिकोसुरिक ऍक्शन असणार आहे ती काय करणार आहे ऍस्पिरिन इनहिबिट करणार आहे. याचं पण इंट्रॅक्शन असं होणार आहे, इनहिबिट करणार आहे त्या दोन्ही ड्रगच्या ऍक्शनला. सेकंड इंट्रॅक्शन, द इफेक्ट ऑफ ऍस्पिरिन आर इन्हान्स ऑर प्रोलॉंग्ड बाय द ड्रग दॅट ऍसिडिफाईड द युरिन. म्हणजे मित्रांनो जे ड्रग ऍसिडिफाय करणार आहेत युरिनला, त्या ड्रगमुळे काय होणार आहे, इफेक्ट काय होणार आहे ऍस्पिरिनचा, इन्हान्स होणार आहे, म्हणजेच इन्हान्स किंवा प्रोलॉंग होणार आहे, इन्हान्स इन्क्रीज होणार आहे ऍस्पिरिनचा इफेक्ट. कोणत्या ड्रगमुळे मित्रांनो, जे ड्रग काय करणार आहेत ऍसिडिफाय करणार आहेत युरिनला. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, ऍस्कॉर्बिक ऍसिड अमोनियम क्लोराईड अँड डिक्रीज्ड बाय. आता मित्रांनो हे ड्रग काय, ऍस्कॉर्बिक ऍसिड अँड अमोनियम क्लोराईड काय करत होते मित्रांनो, इन्हान्स करत होते इफेक्टला, राईट. तर मित्रांनो आता डिक्रीज कोण करणार आहेत, जे ड्रग युरिनरी अल्कलायनायझर म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट काय करणार आहे मित्रांनो, इफेक्ट डिक्रीज करणार आहे, राईट. सेकंड इंट्रॅक्शन, ऍस्पिरिन मे इन्क्रीज द रिस्क ऑफ ब्लीडिंग विथ ओरल अँटीकॉग्युलंट अँड अँटी प्लेटलेट अग्रिगेटरी ड्रग. तर मित्रांनो आपण ऑलरेडी पण डिस्कस केलेलं की ऍस्पिरिन हे अँटी प्लेटलेट ऍक्टिव्हिटी दाखवतो. आता मित्रांनो तर अँटी प्लेटलेट ऍक्टिव्हिटी दाखवतो म्हणजे मित्रांनो अँटी कोॅग्युलेशनची ऍक्टिव्हिटी दाखवतो. तर मित्रांनो हे ड्रग जर अँटी अदर अँटी कोॅग्युलंट सोबत जर ऍडमिनिस्टर्ड केले पेशंटला तर त्याचा इफेक्ट काय होईल मित्रांनो, 2+2 म्हणजे 4 होईल. तर हे अँटी, ही ओरल अँटी कोॅग्युलंट आहे समजा, आणि हे जर इफेक्ट टोटल सम किती 2 देत असेल आणि ऍस्पिरिन त्याच्यासोबत आहे तर ह्याचा पण अँटी प्लेटलेट ऍक्टिव्हिटी दाखवतो म्हणून ह्याचा इफेक्ट 2, तर टोटल ऍक्टिव्हिटी 4. म्हणजे मित्रांनो ब्लड कोॲग्युलेशनचं जे टाइम असणार आहे ते ऑटोमॅटिकली काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे मित्रांनो, आणि रिस्क ऑफ ब्लीडिंग वाढणार आहे त्यामध्ये, म्हणजे नॉर्मल कोॲग्युलेशनची प्रोसेस बॉडीमध्ये व्यवस्थित नाही होणार. नेक्स्ट पॉइंट, फिनोबार्बिटॉल मे ऑकर्स डिक्रीज द इफिकसी ऑफ ऍस्पिरिन बाय एन्झाइम इंडक्शन. मित्रांनो फिनोबार्बिटॉल जे ड्रग आहे काय करणार आहे, डिक्रीज द इफिकसी ऑफ ऍस्पिरिन. ऍस्पिरिनची जी इफिकसी असणार आहे तो काय करणार आहे मित्रांनो, फिनोबार्बिटॉल डिक्रीज करणार आहे. तर मित्रांनो असा एखादा क्वेश्चन तुमच्या डीआयच्या एक्झाम मध्ये येऊ शकतो की फिनोबार्बिटॉल ऍस्पिरिन वर काय इफेक्ट दाखवतो, किंवा इफिकसी डिक्रीज बाय विच ड्रग, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग डिक्रीज द इफिकसी ऑफ ऍस्पिरिन, असा क्वेश्चन येऊ शकतो तिथे तुम्हाला. करेक्ट आन्सर कोणता असणार आहे, फिनोबार्बिटॉल. आणि कोणत्या प्रोसेसमुळे होऊ शकतो एन्झाइम इंडक्शन, ही पण माहिती असणं तुम्हाला गरजेचं असणार आहे.
नंतरचं इंटरॅक्शन बघा मित्रांनो, द अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्शन ऑफ बीटा ब्लॉकर्स. तर मित्रांनो, हे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. जे बीटा ब्लॉकर ड्रग आहेत मित्रांनो, इज लेसन पॉसिबिलिटी ड्यू टू प्रोस्टाग्लँडिन इनहिबिशन. आता जी ऍक्शन असणार आहे मित्रांनो बीटा ब्लॉकरची, कोणती ऍक्शन? अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्शन. ती काय होणार आहे मित्रांनो? कमी होणार आहे. का कमी होणार आहे? कारण ऍस्प्रिन काय करतो? प्रोस्टाग्लँडिनला इनहिबिट करतो. याच्यामुळे अँटी हायपरटेन्सिव्ह ऍक्शन जी असणार आहे बीटा ब्लॉकरची, ती कमी होऊ शकते इंटरॅक्शनमुळे. नेक्स्ट पॉइंट, द इन्सिडन्स ऑफ जी आय डिस्ट्रेस अँड द ब्लीडिंग इज इन्क्रीज बाय स्टिरॉइड, अल्कोहोल, इंडोमिथॅसिन, पॅराझोलोन्स अँड अदर अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स. हे पण ॲस्पिरिनच्या इंटरॅक्शनमध्ये आहे. नेक्स्ट, ॲस्पिरिन मे लोअर द क्लिनिकल इफेक्टिवनेस ऑफ नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स. तर मित्रांनो, ह्याचं इंटरॅक्शन जर अदर नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स सोबत जर झालं तर ते काय करणार? अदर जे NSAIDs ड्रग आहेत त्यांचं क्लिनिकल इफेक्टिवनेस काय करणार आहे? कमी करणार आहे. नेक्स्ट पॉइंट, अँटासिड्स अँड ऍक्टिवेटेड चारकोल कॅन बी रिड्यूस द ओरल ऍब्सॉर्प्शन ऑफ ॲस्पिरिन. म्हणजे ज्या वेळेस मित्रांनो अँटासिड आणि ऍक्टिवेटेड चारकोल सोबत ॲस्पिरिनचं इंटरॅक्शन होणार आहे तर त्यावेळेस काय होणार आहे मित्रांनो? ओरल ऍब्सॉर्प्शन जे ॲस्पिरिनचं होणार आहे ते काय होणार आहे? कमी होणार आहे, रिड्यूस होणार आहे. नेक्स्ट पॉइंट मित्रांनो, आता बघू आपण ऑलरेडी कॉन्ट्रा इंडिकेशन डिस्कस केले. आता नंतर मित्रांनो इंटरॅक्शन कोणते कोणते होते ते डिस्कस केले. तर मित्रांनो आता महत्त्वाचा पार्ट आपण बघणार आहेत, ॲस्पिरिनचे ॲडवर्स इफेक्ट कोणते कोणते आहेत. तर मित्रांनो इथे बघा, साइड इफेक्ट दॅट ऑकर्स ॲट ॲनल्जेसिक डोस. तर मित्रांनो ॲनल्जेसिक डोस म्हणजे पेन कमी करणारे डोस असणार आहे 0.5 to 2 gram per day. तर मित्रांनो त्याच्यामध्ये कोणते कोणते ॲडवर्स इफेक्ट आहेत? नॉझिया असणार आहे, वोमिटिंग असणार आहे, इपिगॅस्ट्रिक डिस्ट्रेस असणार आहे, इन्क्रीज ऑफ ब्लड लॉस इन टूल. द मोस्ट इम्पॉर्टंट ॲडवर्स इफेक्ट ऑफ ॲस्पिरिन इज गॅस्ट्रिक म्युकोझल डॅमेज अँड पेप्टिक अल्सरेशन. तर मित्रांनो ज्यावेळे ॲस्पिरिन ज्यावेळेस एखाद्या पेशंटला आपण ॲडमिनिस्टर्ड करू तर त्यामध्ये मित्रांनो हे क्रिस्क असणार आहेत, हे ॲडवर्स इफेक्ट त्या पेशंटमध्ये दिसू शकतात. नॉझी असेल, वोमिटिंग असेल आणि गॅस्ट्रिक म्युकोसल डॅमेज असेल किंवा पेप्टिक अल्सरेशन असेल, हे इम्पॉर्टंट साईड इफेक्ट असणार आहेत ॲस्पिरिनचे. नंतर मित्रांनो बघा, हायपर सेन्सिटिव्हिटी अँड ॲडिओसिंक्रेन्सी. तर मित्रांनो ॲडिओसिंक्रेन्सी मीन्स काय असतं? स्पेसिफिक इंडिव्हिज्युअलमध्ये एखादा साईड इफेक्ट दिसणे तर त्याला ॲडिओसिंक्रेन्सी असं म्हणतात. म्हणजे मित्रांनो ॲस्पिरिन जर एका ग्रुप ऑफ पेशंटला वेगळं साईड इफेक्ट दाखवत असेल किंवा पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला पण वेगळा साईड इफेक्ट दाखवू शकतो. हायपर सेन्सिटिव्हिटी रेंज फ्रॉम रॅश, प्युरिटिस, ब्रॉन्चो कन्स्ट्रिक्शन, इडेमा, शॉक, फिक्स्ड ड्रग इरेप्शन, हे खूप सारे ॲडवर्स इफेक्ट यामध्ये इन्क्लूड होणार आहेत हायपर सेन्सिटिव्हिटी आणि ॲडिओसिंक्रेन्सीमध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो आपण पहिल्यांदाच डिस्कस केले रे सिंड्रम, यामध्ये चिल्ड्रनला जर इन्फ्लुएंझा किंवा स्मॉल पॉक्स असेल तर त्या 12 इयरच्या चिल्ड्रनला जर आपण ॲस्पिरिन दिला डोस त्याचा तर त्यामध्ये मित्रांनो रे सिंड्रमचा रिस्क असणार आहे, हा डिसीज होऊ शकतो. आणि मित्रांनो हे जे डिसीज असणार आहे हे लाईफ थ्रेटनिंग पण असू शकणार आहे. सेकंड पॉइंट मित्रांनो ॲडवर्स इफेक्ट मध्ये बघू आपण, अदर ॲडवर्स रिॲक्शन इन्क्लूड रिनल डिसफंक्शन. रिनलचं डिसफंक्शन होऊ शकतं, डिलिरियम, हॅलुसिनेशन, रेस्पिरेटरी अल्कोलायसिस फॉलोड बाय ॲसिडॉसिस, ॲसिड बेस डिस्टर्बन्स, हायपरथेरमिया, हिमोरेजेस, हायपोकॅलिमिया, कन्झम्पशन, रेस्पिरेटरी फेल्युअर, कोमा, डेथ. तर मित्रांनो ॲस्पिरिनचे खूप सारे साईड इफेक्ट असणार आहेत, तुम्ही हे नंतर पण नीट वाचू शकता, रीड करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाचा पॉइंट आपण बघणार आहेत, ॲक्यूट सॅलिसिलेट पॉइझनिंग. म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस ॲस्पिरिनचा डोस जास्त होणार आहे तर त्यावेळेस मित्रांनो कोणते कोणते पॉइझनिंग आणि कोणते कोणते पॉइझनिंगचे सिमटम्स पण असू शकतात इथे आपण बघणार आहोत. इट इज अ
मोर कॉमन इन चिल्ड्रन, फिटल फटल डोस इन अडल्ट इज एस्टिमेटेड 15 to 13 mg, बट इट कन्सिडर्ड वेरी लो इन चिल्ड्रन. तर मित्रांनो, ज्यावेळेस लो डोस ॲस्पिरिनचा ॲडमिनिस्टर्ड करणार आहेत आपण चिल्ड्रन पेशंटमध्ये, तर त्यावेळेस ॲक्यूट सॅलिसिलरी पॉइझनिंग होऊ शकते. तर याच्यामध्ये काय काय होणार आहे मित्रांनो, ओमिटिंग होऊ शकते, डिहायड्रेशन होऊ शकतं, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होऊ शकतं ज्यावेळेस ॲक्यूट सॅलिसिलरी पॉइझनिंग होणार आहे, किंवा ॲक्यूट ॲस्पिरिन पॉइझनिंग होणार आहे, तर त्यावेळेस ॲसिडॉसिड ब्रेथिंग, हायपोग्लायसेमिया, हायपरग्लायसेमिया, हिमोरेजेस, रेस्टनेस, डेलिरियम हॅल्युसिनेशन, हे खूप सारे जे आपण ॲडवर्स इफेक्टमध्ये बघितले मित्रांनो, ते सर्व इथे होऊ शकतं. कोमा, डेथ ड्यू टू रेस्पायरेटरी फेल्युअर, कार्डिओवॅस्क्युलर कोलॅप्स. तर मित्रांनो, इपिलेप्सी कन्वल्जन असेल. तर मित्रांनो, ह्याची ट्रीटमेंट काय असणार आहे, म्हणजे ॲस्पिरिन, ॲक्यूट ॲस्पिरिन पॉइझनिंग झाली तर त्याची ट्रीटमेंट काय असणार आहे. एक तर सिमटम्स, जे काही त्या पेशंटला सिमटम्स दाखवणार आहे, ज्या पेशंटला पॉइझनिंग झालेली आहे, ओमिटिंग झाली असेल, तर त्या सिमटमॅटिक ट्रीटमेंट असणार आहे. तर अँटी ओमिटिक ड्रग दिला जाईल, फिवर झालं तर अँटी फिवर ड्रग दिला जाईल, त्यानुसार ट्रीटमेंट असणार आहे. अँड सपोर्टिव्ह, मोस्ट इम्पॉर्टंट इज एक्सटर्नल कूलिंग अँड आय व्ही फ्लुइड विथ सोडियम कॅल्शियम HNO3 अँड ग्लुकोज अकॉर्डिंग टू नीड, डिटरमाइंड बाय रिपीटेड मॉनिटरिंग. ब्लड ट्रान्सफ्युजन विथ विटॅमिन के शुड बी गिवन इफ ब्लिडिंग ऑकर्स. तर मित्रांनो, तुम्हाला एक लास्टला इथे पॉइंट दिसत असेल, विटॅमिन के शुड बी गिवन इफ ब्लिडिंग ऑकर. तर मित्रांनो, इथे विटॅमिन के का दिला जातो, कारण मित्रांनो ज्यावेळेस ब्लिडिंग होणार आहे तर त्यावेळेस मित्रांनो कोॲग्युलेशन होणं खूप गरजेचं आहे, राईट. एखाद्याच म्हणजे ब्लिडिंगची प्रॉब्लेम ऑकर झाली तर कोॲग्युलेशन झालं पाहिजे. आणि मित्रांनो, ते कोॲग्युलेशनला स्पीडअप करण्यासाठी किंवा बूस्ट करण्यासाठी कोण हेल्प करतं, किंवा कोॲग्युलेशन होण्यासाठी कोणते कोणते कंटेंट यूजफुल असणार आहेत, त्याच्यामध्ये मित्रांनो विटॅमिन के यूजफुल असतो. विटॅमिन के हेल्प करतो कोॲग्युलेटिंग फॅक्टरला, म्हणजे जे कोॲग्युलेशन फॅक्टर प्रोडक्शनसाठी विटॅमिन के हेल्प करतो. म्हणून मित्रांनो ज्यावेळेस ब्लिडिंग रिलेटेड प्रॉब्लेम ऑकर होणार आहेत ॲक्यूट पॉइझनिंग झाल्यामुळे, त्यावेळेस विटॅमिन के शुड बी गिवन इफ ब्लिडिंग ऑकर्स. याच्यानंतर मित्रांनो महत्वाचा पॉईंट बघूत आपण ॲस्पिरिनचे युजेस काय काय असणार आहेत. तर मित्रांनो, ह्याचे मेन 3 यूज असणार आहेत. एक आहे पेन किलर असणार आहे, म्हणजेच ॲनालजेसिक असणार आहे, अँटीपायरेटिक असणार आहे, अँटी इन्फ्लामेटरी असणार आहे. इथे एक एक बघू आपण. ॲनाल्जेसिक, ॲस्पिरिन इज यूज फॉर द रिलीफ ऑफ माइल्ड मॉडरेट पेन आणि म्युको स्केलेटल ओरिजिन. म्हणजे ज्यावेळेस मित्रांनो माइल्ड असेल, मॉडरेट असेल किंवा म्युकोकेलेटल ओरिजिनचं पेन असेल, तर त्या ह्याच्यामध्ये मित्रांनो ॲस्पिरिनचा यूज केला जातो. एक्झाम्पलमध्ये हेडॅक, त्याच्यामध्ये स्टूटॅक, बॅक ॲक्ने, तर याच्या सर्वांच्या ट्रीटमेंट, म्हणजे पेन रिलेटेड ज्या काही कंडिशन असतील ज्यामध्ये पेन होतो, तर त्या सर्वांच्या ट्रीटमेंटसाठी ॲस्पिरिन यूज करतात. नंतर मित्रांनो अँटीपायरेटिक, पायरेटिक म्हणजे मित्रांनो वाढलेल्या बॉडीचं टेम्परेचर. ॲस्पिरिन लोअर द इलिव्हेटेड बॉडी टेम्परेचर. द अँटीपायरेटिक रिस्पॉन्स इज नॉन स्पेसिफिक अँड ऑफर ओनली टू सिम्प्टोमॅटिक रिलीफ. यूज ऑफ ॲस्पिरिन शुड बी अवॉइडेड इन केस ऑफ व्हेरी हाय फीवर. तर मित्रांनो ज्यावेळेस पेशंटमध्ये एकदम जास्त फीवर असणार आहे, तर त्यावेळेस मित्रांनो ॲस्पिरिनचा यूज अवॉइड केला जातो. तर तो काय अवॉइड केला जातो इथं बघू आपण. ॲज इट मे बी प्रोड्यूस शॉक लाईक स्टेट ड्यू टू प्रफ्युजन, स्वेटिंग अँड सडन फॉल इन द बॉडी टेम्परेचर. तर मित्रांनो काय करतो, शॉक लाईक स्टेट प्रोड्यूस होऊ शकते ॲस्पिरिनच्या यूजमुळे, एकदम कमी टेम्परेचर झाल्यामुळे असे होऊ शकतो. म्हणून मित्रांनो हाय फीवर जर असेल, हायपरपायरेक्झिया असेल, तर त्यामध्ये अवॉइड करतात यूज ॲज अ अँटीपायरेटिक यूज ऑफ ॲस्पिरिन. नंतरचं बघा मित्रांनो अँटी इन्फ्लामेटरी, सॅलिसिलेट मे बी यूज ऑफ फॉर व्हेरियस इन्फ्लामेटरी कंडिशन. म्हणजे मित्रांनो खूप साऱ्या कंडिशनमध्ये यूज करतात ॲस्पिरिन ॲज अ अँटी इन्फ्लामेटरी ड्रग. म्हणून रिमेटॉइड आर्थरायटिस असेल, ऑस्ट्रोआर्थरायटिस असेल, ॲक्यूट रिमॅटिक फीवर असेल मित्रांनो,
याच्या खूप सारे याच्यामध्ये ॲज अ अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग म्हणून ॲस्पिरिनचा यूज करतात. आता एक फोर्थ पॉईंट बघा, प्रोफिलॅक्सिस ऑफ थ्रम्बो इम्बॉली कॉम्प्लिकेशन लाईक व्हेनस इम्बॉली अँड सेरेब्रल इचेमा असोसिएटेड विथ कार्डिओ वॅस्क्युलर डिसऑर्डर. तर मित्रांनो, ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये पण ॲस्पिरिनचा यूज करतात. ॲस्पिरिन रिड्यूस द रिस्क ऑफ ट्रान्झिस्ट इटेमॅटिक अटॅक TIA ह्याच्यामध्ये पण या कंडिशनमध्ये ॲस्पिरिन यूज करतात. इन मॅन बट इफेक्टिवनेस इन वुमन इज डाऊटफुल. तर मित्रांनो, मॅनच्या ह्याच्यामध्ये ह्याची ट्रीटमेंट होऊ शकते, पण ह्याचं इफेक्टिवनेस जे असणार आहे वुमनमध्ये ते डाऊटफुल असणार आहे. लास्ट इथे बघा, प्रिव्हेंशन ऑफ रिइन्फेक्शन इन द पेशंट विथ प्रिव्हियस हिस्ट्री ऑफ अक्यूट मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन अनस्टेबल अंजिना. तर मित्रांनो, हे आपण युजेस बघितले. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं ते बघू एकदा. हा, ॲस्पिरिनचे इंटरॅक्शन बघितले, कॉन्ट्रा इंडिकेशन बघितले, ॲडवर्स इफेक्ट, युजेस, आणि मित्रांनो अक्यूट ॲस्पिरिनचे पॉइझनिंग झाल्यास काय काय ट्रीटमेंट वगैरे आपण डिटेल डिस्कस केलेले. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढंच होतं, आणि जो राहिलेला पार्ट आहे NSAID, मित्रांनो खूप मोठा पॉइंट आहे. यामध्ये ऑलरेडी आपण 3 लेक्चर डिस्कस केलेले आहेत, पण एकच ड्रग कव्हर झालाय. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन वगैरे बघितलेलं आहे, ॲस्पिरिनची मोड ऑफ ॲक्शन वगैरे डिटेलमध्ये डिस्कस केलेली आहे, आणि मित्रांनो अपकमिंग व्हिडिओमध्ये जे राहिलेले ड्रग आहेत त्याचं पण डिटेल डिस्कशन आपण करणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, आणि मित्रांनो सर्व फ्रेंडपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.